दगडूशेठ गणपतीला 1 कोटींचा हिरा अर्पण. बाप्पाच्या आभूषणांनी नटलेल्या बाप्पाच्या मस्तकावर लावण्यात आला आहे सुंदर हिरा. मूर्ती दान करा, खत मिळवा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचं पुणेकरांना आवाहन. गणेशोत्सवात चुरमुरे, शेंगदाणा आणि डाळींचे दर वाढले. आता बाप्पाच्या प्रसादासाठी मोजावे लागणार 10 ते 12% अधिकचे पैसे. मिरवणुकीत कर्कश डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांवर पुणे पोलीस कारवाई करणार. 21 सप्टेंबर पर्यंत नियम लागू. राज्यात मोठी गुंतवणूक येणार तर 1,17,220 कोटींच्या 4 प्रकल्पांना मान्यता. मराठवाडा, विदर्भात 30,000 नोकऱ्या उपलब्ध होणार. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा अव्वल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सवरून माहिती. तर सलग 2 वर्ष परकीय गुंतवणूक मिळवण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी. अमित शहा 8 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर. शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आढावा घेणार असल्याची माहिती. रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम करणार ठाकरे गटाचं काम. रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांविरोधात करणार प्रचार. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळे यांच्यावर हल्ला बोल. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ. सुप्रिया सुळे यांच्याकडून सर्व शिकल्याची पडळकरांची टीका. खामगाव इथल्या पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला ठोकलं कुलूप. पिकांचं चुकीचं सर्वे केल्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका. एम्समध्ये वैद्यकीय तपासणीला तयार. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकरांची दिल्ली उच्च न्यायालयाला विनंती. तर पुण्यातला आणखी एक प्रकल्प गुजरातच्या वाटेवर असल्याची चर्चा. रस्ता नसल्यामुळे धनेवाडीतली क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतरित करण्यासाठी आता हालचाली सुरू.